आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल MH48। हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ मिळवा। नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला नवरात्रीच्या अनेक अनेक शुभेच्छा। आजचा आपला विषय महिला वर्गाच्या जिव्हाळ्याचा आहे। काल महाराष्ट्र सरकारने एक निर्णय घेतला, एक फरमान काढलं आणि त्यात त्यांनी राज्यातल्या महिलांना, खास करून मुंबई MMR भागातल्या महिलांना नवरात्रीची भेट म्हणून लोकल प्रवासाची मुभा दिली। सकाळी 11 ते 3 आणि संध्याकाळी 7 वाजल्यानंतर सर्व महिला, जरी त्या अत्यावश्यक सेवांमध्ये काम करत नसल्या तरी देखील त्या रेल्वे प्रवास करू शकतील आणि तो प्रवास करण्यासाठी त्यांना काही QR कोडची आवश्यकता नाहीये। साधं तिकीट काढायचंय आणि तुम्हाला रेल्वेने प्रवास करायचा आहे। आणि त्याच्यामुळे राज्य सरकारचं कौतुक सुरू झालं, वेगवेगळ्या वाहिन्यांनी ती बातमी दाखवूनही टाकली। आणि मग संध्याकाळी मात्र स्पष्ट झालं की या निर्णयाला रेल्वेची परवानगीच नव्हती। यामध्ये रेल्वेने अशी भूमिका घेतली की राज्य सरकारचा निर्णय आहे तो आम्हाला विचारून घेण्यात आला नव्हता, कारण अशा प्रकारे जर परवानगी द्यायची झाली तर रेल्वेच्या नियोजनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो। आणि त्यामुळे राज्य सरकारनी नेमक्या किती महिला या कालावधीत प्रवास करणार आहेत त्यांची साधारणतः अंदाजित संख्या आणि किती गाड्या त्याच्यासाठी सोडाव्या लागतील याचा एक अंदाज आमच्याकडे द्यावा, मग आम्ही तो रेल्वे बोर्डाकडे पाठवू आणि मग रेल्वे बोर्डाने त्याला मान्यता दिली की मग अशा प्रकारची व्यवस्था करता येईल। आणि त्याच्यामुळे रेल्वे आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं, वाजलं, कारण यामध्ये चूक कोणाची? ज्यांचं म्हणणं होतं की राज्य सरकारचा निर्णय बरोबर आहे त्यांना वाटायला लागलं की रेल्वे मुद्दामून महाराष्ट्र सरकारला श्रेय मिळू नये म्हणून एक पायात पाय घालायचा प्रयत्न करत आहे, राज्य सरकारला बदनाम करायचा प्रयत्न करत आहे। आणि हा सगळा बदनामीचा कट जो आता केंद्र विरुद्ध राज्य यांच्यात जे एक संघर्ष चालू आहे, जो एक तणाव निर्माण झालेला आहे, त्याचाच एक भाग आहे। तर दुसरीकडे ज्यांना रेल्वेची बाजू बरोबर वाटत होती त्यांना असं म्हणायचं होतं की राज्य सरकारचा निर्णय हा तुघलकी निर्णय आहे आणि त्याच्या मागे कुठलाही विचार न करता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता तुघलकी निर्णय म्हणजे काय, आपल्यापैकी काही जणांना माहीत असेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांना समजावं म्हणून याचा थोडासा खुलासा करतो। मोहम्मद बिन तुघलक हा दिल्ली सल्तनतचा शासक होता आणि तो 1325 ते 1337 या काळात, म्हणजे त्याचं शासन होतं 1325 ते 1351, पण त्यातल्या 1325 ते 1337 या काळात त्यांनी अनेक गोष्टी केल्या। तो अतिशय हुशार होता, त्याला अनेक भाषा येत होत्या, अनेक शास्त्रात तो पारंगत होता, पण दुसरीकडे ज्याला मराठीत आपण सणकी म्हणतो तो अचानक मनाला येईल तसे निर्णय घ्यायचा। एका हिंदी चित्रपटात डायलॉग आहे, मेरे मन को भाया मैंने कुत्ता काट के खाया, अशा प्रकारचे निर्णय घ्यायचा। आणि यातला एक निर्णय त्यांनी तो घेतला होता, त्यांनी आपली अख्खी राजधानीच दिल्लीवरनं शिफ्ट करून ती सध्याच्या संभाजीनगर औरंगाबाद इथे, अर्थात तत्कालीन त्याचं नाव देवगिरी असं होतं, आणि त्या देवगिरीला त्यांनी आपली राजधानी शिफ्ट करायचा निर्णय घेतला। याच्या मागे काय कारण होतं हे स्पष्ट होऊ शकलं नाही। त्यातल्या काही जणांना वाटतं की तुघलकाला दिल्लीच्या लोकांबद्दल राग होता, कारण ते त्याच्याविरुद्ध सारख्या तक्रारी करायचे आणि त्यामुळे त्यांना धडा शिकवायला म्हणून त्यांनी ही राजधानी एक जवळजवळ 1000 किलोमीटर दूर त्यांनी शिफ्ट करायचा निर्णय घेतला। त्यातले जे त्याच्या बाजूचे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की दिल्लीला मुघल आक्रमकांकडून किंवा तुर्कांकडनं, मंगोल लोकांकडनं आक्रमणाचा धोका होता आणि त्याच्यामुळे जर राजधानी देशाच्या मध्यवर्ती भागात असेल
तर तिची सुरक्षा करणं सोपं जाईल आणि त्यामुळे त्यांनी ती देवगिरीला आणि त्याचं नाव त्यांनी दौलताबाद केलं. दौलताबादचा किल्ला आपल्या सर्वांना परिचित आहेच, तर त्या दौलताबादला त्यांनी राजधानीचं नामकरण केलं. आणि हे सगळं होताना त्यांनी संपूर्ण दिल्लीच्या जनतेला, लोकांना, अधिकाऱ्यांना, सगळ्यांना दिल्ली सोडून 1000 किलोमीटर जवळजवळ औरंगाबादेला, दौलताबादेला यायला सांगितलं. या प्रवासात अनेक जणांचे मृत्यू झाले, अनेक जण आजारी पडले आणि त्याच्यात असं म्हणतात की लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी रस्त्याच्या कडेला झाडं वगैरे लावली. पण असा हा तुघलक होता आणि त्याच्यामुळे जेव्हा कोणतं सरकार, जेव्हा कोणता शासक अशा प्रकारचं इलॉजिकल किंवा ज्याला काही पटकन ज्याचं तर्कसिद्धता नसते असे निर्णय घेतो तेव्हा त्याला तुघलकी निर्णय घेतले असं म्हटलं जातं. आता राज्य सरकारचा निर्णय तुघलकी होता का यावर आपल्याला विचार करावा लागेल, कारण राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की ही जी सगळी निर्णयाची प्रक्रिया आहे ती एक राज्याचे चीफ सेक्रेटरी आहेत संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली होती आणि त्याला केंद्रीय सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे दोघांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये हा निर्णय एकमताने घेतला गेला होता. आणि तेव्हा मात्र या लोकांनी, या प्रतिनिधींनी त्याला विरोध केला नव्हता. मग आता रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी त्याला का विरोध करतायत? दुसरीकडे रेल्वेचाही जे मुद्दे आहेत ते बरोबर आहेत आणि त्याचाही विचार करायला पाहिजे, कारण रेल्वे ही एक वाहतूक सेवा आहे आणि एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी लोकांना घेऊन जाणं हे रेल्वेचं काम आहे. त्याची व्यवस्थापन करणं ते नॉर्मल कोर्समध्ये रेल्वेला काही फारसं करावं लागत नाही. रॅन्डमली TC असतात, चेक करतात, लोक पास काढतात, तिकीट काढतात, जे तिकीट काढत नाहीत त्यांना TC पकडून त्यांना दंड करतात. पण कोविड काळात मात्र हे खूप ट्रिकी झालेलं आहे, हे खूप अवघड झालेलं आहे, कारण जर आपण मुंबई भागातल्या लोकलची सेवा बघितली तर रोज 80 लाख प्रवासी त्यातनं प्रवास करतात. त्यातल्या 30% महिला जरी धरलं तरी जवळजवळ 24 लाख महिला या रेल्वेनी प्रवास करतात. 30% महिलांची संख्या असली तरी महिलांसाठी राखीव डबे असतात, ते जेमतेम 12 डब्याच्या गाडीमध्ये 2.5 डबे महिलांसाठी राखीव असतात. त्यातला सुरुवातीचा एक डबा दोन ठिकाणी अर्धे अर्धे डबे आणि लेडीज फर्स्ट क्लास, बाकीचे डबे अर्थात पुरुषांसाठी नसतात, त्याच्यात महिलाही प्रवास करू शकतात. पण एकूणच उपनगरीय रेल्वेमध्ये जी गर्दी असते त्यामुळे महिला शक्यतो आपल्यासाठी राखीव डब्यातनं प्रवास करतात आणि त्यामुळे अनेकदा असं होतं आणि खास करून फर्स्ट क्लासमध्ये असं होतं की पुरुषांच्या फर्स्ट क्लासपेक्षा महिला फर्स्ट क्लासमध्ये जास्त गर्दी असते आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रवासाचं व्यवस्थापन करायचं तर त्याचा माहिती, त्याची माहिती काढणं, त्याचं अॅनालिटिक्स करणं हे आवश्यक आहे. दुर्दैवाने ही माहिती ना रेल्वेकडे आहे ना राज्य सरकारकडे आहे आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला कोविड सारख्या परिस्थितीत एक निर्णय घ्यायचा असेल की कोणी प्रवास करायचा तर तो निर्णय घेण्याची सोय राज्य सरकारकडे नाही आणि म्हणून त्यांनी निर्णय घेऊन टाकला की 11 ते 3 आणि संध्याकाळी 7 नंतर या गर्दीच्या वेळा नसतात आणि त्यामुळे त्याच्यातनं कोणीही कितीही महिला प्रवेश करू शकतात. पण यातनं रेल्वेला जी चिंता वाटत होती ती देखील स्वाभाविक आहे, कारण एक गोष्ट आपण लक्षात घ्या, MMR रिजन किंवा मुंबई उपनगरीय सेवेचा विस्तार हा कसारा, खोपोली, नंतर पनवेल इथपर्यंत तो झालेला आहे आणि त्यामुळे इथे येणारे जे लोक आहेत, महिला असतील, कामाच्या वेळाही वेगवेगळ्या झालेल्या आहेत. अगदी रात्री 12 वाजता जरी बघितलं तरी महिला प्रवासी प्रवास करत असतात आणि अनेकदा असं होतं की जे कल्याण डोंबिवलीच्या पुढे, ठाण्याच्या पुढे राहणारे जे लोक आहेत सेंट्रलला किंवा बोरिवलीच्या पुढे राहणारे जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी जर रेल्वे सेवा उपलब्ध नसेल तर दुसरा कुठला पर्याय आहे तो अतिशय कष्टदायक, हाल करणारा आहे. आपल्यापैकी अनेकांनी फेसबुकवर पोस्ट बघितल्या असतील, बातम्या बघितल्या असतील की डोंबिवली कल्याणहून मंत्रालय भागात जाण्यास किंवा BKC ला जाण्यामध्ये रोजचे सिंगल टाइम 2 ते 3 तास, 3-3 तास लोकांचे रस्त्यांनी जात आहेत. त्याच्यातनं रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत आणि त्याच्यात बसमध्ये गर्दी होत आहे आणि कसं तरी जीव मुठीत घेऊन महिला याच्यात प्रवास करत आहेत आणि त्याच्यामुळे जरी कार्यालयीन वेळ
दहा ते सहा धरली किंवा नऊ ते पाच धरली आणि त्यामुळे याच्या मागे असा विचार केला असेल की चला पाच वाजता सगळी कार्यालय सुटली की सगळ्या महिला पाच वाजता घरी परततील बसने किंवा अन्य मार्गाने आणि सात वाजल्यानंतर गर्दी कमी झाली की मात्र कोणी त्याच्यात येऊ शकेल. पण हे हा जो तर्क आहे तो पूर्णतः चुकीचा आहे. कारण जर मी डोंबिवलीला राहणारी महिला असेल, कल्याणला राहणारा कर्जतला राहणारी महिला असेल आणि जरी माझं कार्यालय साडेपाचला सुटलं तरी मी सात वाजेपर्यंत वेळ घालवीन, टाइमपास करीन आणि सात वाजता रेल्वेची गाडी पकडीन. कारण रेल्वेचं माझं तिकीट आहे ते जेमतेम 15 रुपये 20 रुपये आहे आणि दुसरीकडे जर मला बसने जायचं असेल तर मला किमान 100 ते 200 रुपये त्याच्याहून जास्त रोजचे खर्च करावे लागतात आणि त्यामुळे जर रेल्वेची सोय असेल तर मी ती का नाही वापरणार. आणि त्याच्यामुळे जरी सरकारने असा विचार केला असला की संध्याकाळी 7 नंतर गर्दीची वेळ नाहीये तरी प्रत्यक्षात असं होईल की तिथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल आणि मग पुन्हा सरकार ऍज युज्युअल ते जबाबदारी रेल्वेवर टाकेल की रेल्वेने पुरेशा गाड्या सोडल्या नाहीत म्हणून गर्दी झाली. रेल्वेने नियोजन करायला हवं होतं आणि कदाचित रेल्वेला हे माहिती असल्यामुळे रेल्वेने तो बॉल किंवा तो चेंडू राज्य सरकारच्या अंगणात टाकला की तुम्ही आम्हाला सांगा की किती महिला येतील, किती गाड्या सोडायच्या असतील आणि ही माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध नाही आणि ती होणारही नाहीये. आणि त्याच्यामुळे आता त्याच्यावर कसा निर्णय घेतो ते बघायला पाहिजे. यामध्ये रेल्वेनी राज्य सरकारला काही सूचना केलेल्या आहेत त्या तपासणं आवश्यक आहे. मी स्वतः हा व्हिडिओ करण्याच्या आधी ती त्याच्याबद्दल थोडंसं वाचलं. रेल्वेनी राज्य सरकारला सुचवलं की तुम्ही पश्चिम बंगाल म्हणजे जिथे काही भाजपचं शासन नाहीये तिथे ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत त्यांनी मेट्रो रेल्वेमध्ये जशी सोय केली आहे तशी तुम्ही का नाही करत. तिथे त्यांनी काय केलंय, आधी आपण क्यूआर कोडचं बघूया. आता मुंबईत अशी व्यवस्था आहे की ज्या लोकांना रेल्वे प्रवासाची मुभा आहे त्याची यादी सरकारने जाहीर केलेली आहे. तुम्ही त्या कॅटेगरी तुम्ही त्या यादी बसत असाल तर तुम्ही तिकीट विंडोवर जायचं आणि तिकडे तो तुमचं ओळखपत्र दाखवायचं आणि मग तुम्हाला पास इश्यू केला जातो आणि हल्ली तुम्हाला क्यूआर कोड दिला जातो आणि तो क्यूआर कोड स्कॅन केल्यावर तुम्ही त्या सेवेत काम करताय का हे स्पष्ट होतं आणि तरच तुम्हाला रेल्वे स्टेशनवर प्रवास करण्याची मुभा तुम्ही रेल्वे स्टेशनवर आज सोडू शकता. आता 3 ते 11 ते 3 आणि 7 ते पुढे हा क्यूआर कोड दाखवायचा नाही तर ज्या मोठ्या संख्येने महिला किंवा एकूणच प्रवासी स्टेशनवर येतील ते पाहून ते नियोजन ठप्प होऊ शकतं. पश्चिम बंगालमध्ये याची कल्पना असल्यामुळे, कारण पश्चिम बंगालमध्ये लोकल सेवा आपल्या इतकी चांगली नाहीये, तिथे मेट्रोनी खूप लोक प्रवास करतात आणि तिथे मेट्रोमध्ये गर्दी प्रचंड असते. आपल्याकडेही असते पण अर्थात आपल्याकडे मेट्रोचा पहिला एकच टप्पा सुरू झालेला आहे. पण त्यांनी याबाबत असं केलं की त्यांनी मेट्रो प्रवासासाठी कलर कोड स्कीम केली. म्हणजे त्याच्यामध्ये ज्या लोकांना मेट्रोला प्रवास करायचा आहे त्यांनी एक आपल्याला एक ऍप्लिकेशन फॉर्म असतो, लिंक असतो, त्याच्यावर जाऊन 4-5 प्रश्नांची उत्तरं द्यायची की आपलं नाव, कुठे आहात, वय, जेंडर एक्सेट्रा. आणि ते झाल्यावर त्यांनी आपली वेळ निवडायची की मला सकाळी जनरली 8 ते 9 या वेळेत मी प्रवास करतो आणि संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत प्रवास करतो. तर या प्रवासाची मी वेळ निवडली की त्या त्या वेळेसाठी तेवढे तेवढे स्लॉट उपलब्ध असतात. म्हणजे साधारणतः एका गाडीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म पाळून 400 लोक प्रवास करू शकतात आणि जर 400 लोकांना प्रवास करायचा असेल तर धरून चला तासाला 3 गाड्या आहेत 4 गाड्या आहेत तर 400 चौक 1600 लोक प्रवास करू शकतात. तर त्यामुळे जेव्हा मी ऑनलाईन जातो आणि मी नोंदवतो की मी कुठल्या उद्योगात कुठल्या क्षेत्रात काम करतो आणि माझ्यासाठी कुठला स्लॉट उपलब्ध आहे त्यानुसार मी पास मला मिळायचा का नाही ते हे होतं. जर तो स्लॉट पूर्ण भरला असेल म्हणजे मला 8 ते 9 या वेळात जायचं असेल आणि तो स्लॉट भरला असेल तर मला एकतर 7 ते 8 स्लॉट घ्यावा लागतो किंवा 9 ते 10 स्लॉट घ्यावा लागतो. आणि असं करून गर्दीचं नियोजन करणं पश्चिम बंगाल सरकारला, कलकत्ता प्रशासनाला शक्य झालेलं आहे. अर्थात ते किती चांगलं चालतं नाही चालत हे प्रत्यक्षात तिथे जाऊन कळू शकेल ही शेवटी वाचीव माहिती आहे. पण याच्या मागे काहीतरी एक विचार दिसतो, काहीतरी एक नियोजन दिसतं. मुंबईत असं करणं शक्य आहे का? कदाचित लोकलला असं करणं शक्य नसेल पण मेट्रोसाठी तर करणं शक्य असेल. आणि त्याच्यापेक्षा जर चांगला उपाय जर शोधायचा असेल तर त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या उद्योगांमध्ये महिलांनी किंवा एकूणच लोकांनी काम करणं हे आवश्यक आहे, म्हणजे अत्यावश्यक सेवांच्या पलीकडे जाऊन की जी क्षेत्र अर्थव्यवस्थेला गती देत आहे अशा क्षेत्रांचा विचार करून आणि अशा क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांना
त्या त्या उद्योगांशी बोलून जर राज्य सरकारनी त्याच्यात पुढाकार घेतला तर हे सहज शक्य आहे. त्याच्यामध्ये फिक्की, सीआयआय, असोचेम सारख्या संस्थांना इन्व्हॉल्व्ह करायचं आणि त्याच्यात जर ह्या साधारणतः वेळा ठरवल्या की बँका सकाळी 9 ते संध्याकाळी 4 काम करतील धरून चला उदाहरण आहे, तर त्यामुळे 9 वाजता जर तुम्हाला जायचं असेल तर साधारणतः 8 ते 9 बँकांचे लोक प्रवास करतील, 7 ते 9 प्रवास करतील आणि 4 ते 6 प्रवास करतील. दुसरा जो इन्शुरन्स इंडस्ट्री आहे त्याच्यात समजा 10 ते 6 करतील. आणखीन तिसरा कुठला उद्योग आहे त्याच्यात 11 ते 7 करतील किंवा त्याच्यामध्ये थोडस फ्लेक्सिबिलिटी करून अशा प्रकारचे जर पासेस दिले तर त्याच्यातनं गर्दीचं नियोजन करणं शक्य होईल. अर्थात हा एकमेव इलाज नाहीये, त्याच्यामध्ये समजा अल्टरनेट डे वर्किंग केलं आणि त्याच्यासाठी अशा प्रकारची तिकीट इश्यू केली, ठरवलं तर हे सगळं शक्य आहे पण हे करायचं तर कोणीतरी पुढाकार घेऊन त्या समस्येची गुंतागुंत समजून त्याच्यावर उत्तर शोधणं हे आवश्यक आहे आणि तसं केलं तरच त्याच्यावर उत्तर निघू शकेल. एक आदेश काढणं, फरमान काढायचा आणि घोषणा करून टाकायची, स्वतःची पाठ ठोकटून घ्यायची आणि मग रेल्वेला श्रेयवादाची लढाई सुरू केल्याबद्दल दोष द्यायचा किंवा रेल्वेची, म्हणजे मी असं म्हणत नाही की याच्यामध्ये रेल्वेची चूक नसणार कारण रेल्वे पण तसं म्हणायला गेलं तर एक तिथेही बाबूशाही तिथेही नोकरशाही एकदम अर्क आहे आणि चांगल्या चांगल्या योजनांमध्ये पाय अडवण्याचे काम त्यांनी वेळोवेळी केलेलं आहे. आणि त्यामुळे माझं कायम म्हणणं असतं की जर रेल्वेची सेवा सुधारायची असेल तर जे हे बधवार पार्कला राहणारे लोक आहेत, कुलाब्याला राहणारे लोक आहेत त्यांना बंगले द्या, पण त्यांना ते बोरिवलीला द्या, कसाऱ्याला द्या, डोंबिवलीला द्या, त्यांना त्या रेल्वेने प्रवास करू द्या, आपोआप रेल्वेची सेवा सुधारेल. त्यामुळे रेल्वेच्या लोकांचंही त्याच्यात जर चुकत असेल तर त्यांचे कान ओढायची गरज आहे. पण महिलांसाठी रेल्वे प्रवास सुरू करणं हे आवश्यक होतं कारण अशा प्रकारे अनियमित काळासाठी लोकांनी बाय रोड जाणं, बसमध्ये गर्दी करून जाणं हे आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नाहीये, खिशाच्या दृष्टीने चांगलं नाहीये कारण ज्या तुम्हाला महिन्याला जिथे 200 ते 300 रुपये तुमचा मंथली पास होता त्या जागी तुम्हाला 6 ते 10 हजार रुपये खर्च करावा लागतोय आणि पुन्हा स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही प्रवास करताय कारण बसमध्ये गर्दी असताना कोविड होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा प्रकारचं नियोजन करण्यासाठी राज्य सरकार, रेल्वे, महापालिका, खासगी क्षेत्र या सर्वांना एका व्यासपीठावर घेऊन प्रयत्न करायला लागतील, नाहीतर मग आता जसा या स्तुत्य घोषणेचा फज्जा उडाला तसाच तो फज्जा उडू शकतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नवरात्रीच्या अनेक अनेक शुभेच्छा. तूर्तास इथेच थांबतो, पाहत रहा MH48.